नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थ्यांना आता राहिलेल्या जो काही वेळ आहे त्या वेळेमध्ये पारावी बोर्डाचा अभ्यास कसा करायचा याविषयीचं मार्गदर्शन करण्याची सुरुवात केली होती यापूर्वी आपण जो व्हिडिओ बनवला त्यामध्ये एक सिस्टीम आपण विचारात घेतली त्या सिस्टीमनुसार जर तुम्ही अभ्यास करत गेला तर नक्की तुम्हाला बोर्ड परीक्षेपर्यंत चांगल्या प्रकारे बोर्ड परीक्षेची तयारी करता येऊ शकते इव्हन आपण सतरा नंबरचे प्रायव्हेट स्टुडंट जे आहेत त्यांनी देखील या प्रकारेच जर काम केलं तर त्यांनाही त्याचा अतिशय चांगला फायदा बोर्ड परीक्षेच्या वेळेस होईल अशी मी खात्री देऊ शकतो मित्रांनो ह्या जो अभ्यासाचा आपण क्रम पाहिला त्या क्रमामध्ये जो काही आपण अभ्यास करणार आहोत तो व्यवस्थित समजून घेऊन नक्की काय करायचं आहे कशा प्रकारे करायचं आहे हे जे एकदा समजलं की त्याप्रमाणे आपल्याला काम करायला देखील फार सोपं जाऊ शकतं या हेतूने विचार करून आपण एक व्यवस्थित क्रम त्या अभ्यासक्रमाच्या संदर्भात मी सांगितलं होतं ज्या विद्यार्थ्यांनी हे व्हिडिओ पाहिले नसेल तर त्यांनी कृपया तो व्हिडिओ पाहावा नंतर ह्या व्हिडिओमधील माहिती त्यांच्यासाठी उपयोगी मित्रांनो त्यामध्ये मी पहिली गोष्ट सर्व विद्यार्थ्यांना सांगितली होती की आत्तापर्यंत जर तुमचे अभ्यास झाले नसतील तरी देखील तुम्ही बोर्ड परीक्षेची तयारी आत्ता सुरू केली तर राहिलेल्या दिवसांमध्ये जवळपास चार महिने आपल्या हातात आहेत त्या चार महिन्यामध्ये अगदी पाहिजे त्या पद्धतीने तुमचा अभ्यास होऊ शकतो त्यामुळे चला सुरुवात करूयात पहिलं काम आपल्याला करायचं आहे की प्रत्येक विषयामधला अभ्यासक्रम समजून घ्यायचा आहे कोणता अभ्यासक्रम आहे किती अभ्यासक्रम आहे हे आपल्याला एकदा स्वतः विचारपूर्वक पाहायचं आहे आणि फक्त पाहायचं नाही फक्त व्हिडिओ ऐकायचं नाही वही घ्या पेन घ्या आणि इथं जे आत्ता आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तो संपूर्ण अभ्यासक्रम तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आपल्याला ह्या गोष्टी शिकायच्या आहेत आणि शिकण्यासाठी तुम्हाला फक्त आनंदाने त्याच्याकडे पाहून आणि मी सांगतो ते ऐकून तुम्हाला ह्या गोष्टी समजणार नाही आहेत तुम्हाला हे काम करावं लागेल आणि हे काम तुम्हालाच करायचे तरच त्याचा फायदा बोर्ड परीक्षेमध्ये होईल तर पहिलं काम करा प्रत्येक विषयाचा मी अभ्यासक्रम देतो आहे सर्व अभ्यासक्रम तुम्हाला सांगितलं जाईल हा सगळा अभ्यासक्रम तुमच्या वहीमध्ये तुम्हाला लिहून घ्यायचा आहे आज आपण मराठी या विषयाची निवड केलेली आहे पाहूयात मराठी विषयामध्ये कोणता अभ्यासक्रम दिलेला आहे आणि कशा प्रकारचा अभ्यासक्रम आहे म्हणजे तो आपल्याला अभ्यासायचा हे आपल्या मेंदूमध्ये में कुठेतरी फिट होणं गरजेचं आहे मेंदूला त्या सूचना जाणं गरजेचं आहे तर मराठी या विषयाचा जर विचार केला मित्रांनो तर आपल्याला पुस्तकामध्ये अनुक्रमणिकेत पहिला जो भाग दिसतो त्या भागामध्ये पाठ आणि कविता यांचं मिश्रण असलेला घटक तुम्हाला या ठिकाणी पहिल्या भागामध्ये दिसेल यामध्ये पहिले सहा प्रकरण या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत यामध्ये कविता पण आहेत आणि प्रकरणं पण आहेत जी कविता आहे त्याच्यासमोर कविता असं कंसामध्ये दिलेलं आहे आणि ज्याच्या पुढं कंसामध्ये कविता नाही आहेत ते सगळे पाठ असतील पहिले एक दिलेलं आहेत बहु असो तो सुंदर काव्यानंद आहे त्यानंतर पहिला पाठ आपला सुरू होतो आहे वेगवशता दुसरी कविता आहे रोज मातीत तिसरा आहे आयुष्य आनंदाचा उत्सव चौथा आहे रे थांब जरा अषाढ ही कविता आहे पाचवा वीरांना सलामी पाठ आहे सहावी रंग माझा वेगळा ही कविता आहे आणि त्यानंतर आत्मविश्वासासारखी शक्ती नाही हा गद्य नमुना गद्य आकलन आहे यानंतर भाग दोन दिलेला आहे या भाग दोनमध्ये देखील पाठ आणि कविता यांचं एकत्रित मिश्रण तुम्हाला पाहायला मिळेल सातवय कविता किंवा भारुड स्वरूपात दिलेली कविता आहे पिंचू चावला त्यानंतर रेशीम बंद हा पाठ आहे नऊ नंबरला समुद्र कोंडून पडलाय ही कविता आहे दहा नंबरला दंतकथा आहे अकरा नंबरला पुन्हा आरशातली स्त्री कविता आहे बारा नंबरला रंगरेषा व्यंगरेषा आणि पुन्हा नमुना गद्य आकलन आहे जयपूर फुडचे जनक अशा प्रकारचे कविता आणि पाठांचं मिळून आपल्याला सिलेबस सुरुवातीच्या भागामध्ये दिसणार आहे यानंतर सेकंड पुढचा जर भाग पाहिला आपण भाग तिसरा तर हा भाग तिसरा साहित्य प्रकारावरती आधारित आहेत त्याच्यामध्ये दोन कथा आपल्याला दिलेल्या आहेत शंभर टक्के बोर्ड परीक्षेमध्ये यांच्यावरती एक सेपरेट क्वेश्चन विचारला जातो आणि या दोघांमधलेही प्रश्न तुम्हाला तिथं पाहायला मिळतात पण सोडवताना जर तुम्हाला एक प्रॉपर चांगला सोडवायचं असेल तर कोणतीही एक चांगली कथा करून ठेवा त्याच्यातले सगळे प्रश्न करून ठेवा जेवढे प्रश्न विचारतील तेवढे तुम्हाला सोडवता येऊ शकते गद्य या कथापाठवरती असले दोनच कथा आहे त्यामध्ये शोध आणि दुसरी आहे घडी यानंतर चौथा भाग जर आपण पाहिला तर तो आहे उपयोजित मराठीवरती आधारित असलेला यावरती देखील प्रश्न उत्तरांचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात पाठ करून तुम्हाला हे प्रश्न जावे लागतात त्यामध्ये चार मुख्य घटकांचा समावेश यामध्ये आहे पहिला आहे मुलाखत दुसरा आहे माहितीपत्रक तिसरा आहे अहवाल चौथा आहे वृत्त लेख त्यानंतर भाग पाचवा आहे व्याकरण व लेखन या घटकावरती आधारित असलेला तर इथं व्याकरणाचा जर तुम्ही विचार केला तर यामध्ये वाक्य प्रकार आहेत वाक्य रूपांतर आहे समास आहे प्रयोग आहे आणि अलंकार आहेत आता सगळेच आहेत का त्यातले काही प्रकार दिलेले असतील ते तुम्ही पुस्तकात पाहिल्यानंतर अभ्यासाला गेल्यानंतर कळेल कोणकोणते प्रकार विचारलेले आहेत दिलेले आहेत त्याच प्रकारांचा अभ्यास तेच सगळे प्रश्न तुमचे परीक्षेला असणार आहे लेखनमध्ये निबंध लेखनाचा पार्ट आहे निबंध कसा किती प्रकारचे कोणते कसे लिहायचे असतात मुद्देस उत्पन्न त्यामध्ये कसा येतो त्याचे टप्पे कोणते असतात ह्या सगळ्याचा बारकाईने अभ्यास आपल्याला ले निबंध लेखनामध्ये सांगितलेला आहे तो तुम्ही पाहिल्यानंतर निबंध कसा लिहायचा हे देखील तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल आणि शेवटचा भाग आहे भाग सहा यामध्ये परिशिष्ट दिलेले आहेत पारिभाषिक शब्द वगैरे त्यामध्ये साहित्यिकांची नावं आहेत शब्दार्थ आहे वाक्प्रचार आहेत कारण त्याच्यावरती पण प्रश्न विचारला जातोय तर अशा प्रकारचं एकूण तुमचा मराठीच्या सिलेबस आहेत तर यामध्ये तुम्हाला आता दा लक्षात आलं असेल एकूण सहा भाग आहेत प्रत्येक भागांमध्ये वेगवेगळ्या घटकाला महत्त्व आहे त्यामध्ये काही घटक दिलेत त्या सगळ्या घटकांचा जर तुम्ही अभ्यास केला तर नक्कीच मी सांगतो तुम्हाला की आ, हा संपूर्ण अभ्यासक्रम तुमच्या लक्षात येऊन जाईल आणि कशा प्रकारे आणि कोणते घटक तुम्हाला अभ्यासायचे आहेत याची माहिती तुम्हाला यातून समजणार आहे यानंतर आपण इतर राहिलेल्या विषयांच्या संदर्भातला देखील अशाच प्रकारचा अभ्यासक्रम पाहणार आहोत निस्तं पाहायचं नाहीत नुसतं ऐकायचं नाहीत तर तो सगळा पार्ट लिहून घ्यायचा आहे आणि जेव्हा आपला अभ्यास होईल तेव्हा यामधला कोणता पार्ट तुमचा कम्प्लीट झाला त्यावरती पेनने एक बरोबरची टिकमार्क करायची म्हणजे मला हा सगळा पार्ट माझा अभ्यास करून झाला आहे यानंतर मला अजून कोणते पाठ करायचे किती पाठ करायचे सोपे कोणते आहेत मी कोणता करू शकतो अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आहे की जे आपण पुढं अभ्यासणार आहोत ते तुम्हाला या सिलेबसमध्ये जेव्हा आपण सगळे पाठ चेक करू त्यावेळेस आपले लक्ष देईल तर चला मित्रांनो आज आपण मराठीचा सिलेबस पाहिला यानंतर इतर राहिलेल्या विषयांचा देखील सिलेबस अशाच पद्धतीने पाहणार आहोत तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार